मी माझ्या मंदिरात काम करतो, तुम्ही मला मशिनरी समोर यायचं नाही. मी नाही तर मी सरळ मशिनरी अंगावर घालीन. मी मशिनरी समोर यायचं नाही. मी नाही तर मी सरळ मशिनरी अंगावर घालीन. मी मशिनरी समोर यायचं नाही. मी नाही तर मी सरळ मशिनरी अंगावर घालीन. मी तुमच्याशी बोलत होतो का? मी माझ्या मंदिरात काम करतो, तुम्ही मला संपादन कायद्याप्रमाणे जमीन संपादन न करता आम्ही कोणत्याही शासनाचं बेकायदेशीर काम करू देणार नाही आणि ते आम्ही सहन करणार नाही. आपण जर स्वतंत्र भारतात राहत असो आणि शासनाचे कायदे जर आपल्याला लागू असतील तर स्वतंत्र भारतानं स्वातंत्र्यानं जे शेतकऱ्यांना अधिकार दिलेले आहेत ते आम्हाला लागू करावेत, त्याप्रमाणे आम्हाला वागण्याची संधी मिळावी आणि शासनाचे भूसंपादन कायद्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी सुद्धा जमीन संपादन करून काम करावं. तसंच बेकायदेशीर काम मी कधीच या रस्त्यावर होऊ देणार नाही, माझ्या जीवाची वेळ तो बंद होऊ देणार नाही आणि यावर सरकारी रेकॉर्ड दाखवतो आणि कामाला विरोध करतो. संबंधित ठेकेदार आम्हाला मशीन काही चिरून मारण्याची धमकी देतात. अर्थात हे स्वातंत्र्याचं लक्षण नाही, ही दादागिरी आहे, गुंडगिरी आहे. आम्हाला असं वाटतं गोरे इंग्रज गेले काळे इंग्रज आले असंच वाटायला लागलंय. माझी आज पूर्ण जमीन सरकारी रेकॉर्डला माझ्या ताब्यात आहे, माझ्या मातीची आहे. आता असताना 2018 मध्ये राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी याचं काम सुरू केलं आणि त्यांनी माझ्या शेतात रात्रीच्या वेळून मशीन फिरून माझं नुकसान केलेलं आहे. 15 आंब्याचे झाडं कलमी लागतात.